नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सातारा जिल्हा व त्या जिल्ह्यातील एकूण तालुके आणि त्या तालुक्यांबद्दलची माहिती। एक पाटण, दोन मेढे जावळी तालुका, तीन महाबळेश्वर, चार वाई खटाव तालुका, पाच खंडाळा, सहा फलटण, सात दहीवाडी मान तालुका, आठ वडूज, नऊ कराड, दहा सातारा, अकरा कोरेगाव। पाटण तालुका। पाटण तालुक्यातील महत्त्वाची शहरे चाफळ, दिवशी, धारेश्वर, बहुलेश्वर मंदिर, दातेगड किल्ला, वाल्मिकी, कोयना धरण। बी चाफळ। एक येथे समर्थ रामदासांनी श्रीरामच्या मूर्तीची स्थापना केली। समर्थ रामदासांनी 11 पैकी 3 मारुती मूर्ती स्थापन केल्या। प्रसिद्ध कवी यशवंत नावे जन्मगाव। सी दातेगडालाच सुंदरगड असे म्हणतात। डी वाल्मिकी। वाल्मिकी ऋषींची तपोभूमी व वांग नदीच्या उगमाचे ठिकाण आहे। ई कोयना धरण। कोयना नदीवर कोयना धरण विद्युत केंद्रामुळे या धरणास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। पोफळी येथे जलविद्युत केंद्र आहे। दोन मेढे जावळी। जावळी तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय मेढे। जावळीचे मोरे। जावळीत वासोटा किल्ला, मेरुलिंग मंदिर, जयवल्ली व वृक्ष वेलीचा अपभ्रंश होऊन जावळी नाव पडले। वासोटा किंवा व्याघ्रगड हे एक वनदुर्ग आहे। शिवरायांनी या गडाला वज्रगड असे नाव दिले। तीन महाबळेश्वर। या तालुक्यात क्षेत्र महाबळेश्वर गहू गेरवा संशोधन, विल्सन पॉइंट, बॉम्बे पॉइंट, हत्तीचा माथा, अर्थर सीट व विडो पॉइंट, बामनोली, तापोळ, वेन्ना लेक व प्रताप सिंह उद्यान, पाचगणी, प्रतापगड, मकरंदगड, केंजळगड इत्यादी। बी क्षेत्र महाबळेश्वर। याला धोम महाबळेश्वर असे म्हणतात। येथे हेमाडपंथी मंदिर, कृष्णाबाई मंदिर व चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले। सी विल्सन पॉइंट महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉइंट व यावर 3 बुरुज आहेत। डी घेऊ गेरवा संशोधन केंद्र, येथे गव्हाला होणारा तांबुरा रोगाचा अभ्यास केला जातो व पीक संरक्षणाचे उपाय केले जातात। ई बॉम्बे पॉइंट जुन्या मुंबई रस्त्यावर असल्याने यास बॉम्बे पॉइंट असे म्हणतात। सूर्याचे विविध आकार या पॉइंटचे वैशिष्ट्य आहेत। एफ हत्तीचा माथा पर्वत शिखरांचे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे। याचा आकार हत्तीचा माथा व सोंडेप्रमाणे दिसतो। येथून आपण प्रतापगड तसेच जावळी हे अरण्यात लपलेले गाव पाहू शकतो। जी ऑर्थर सीट व विडो पॉइंट ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉइंटला हे नाव देण्यात आले आहे। बामनोली हा भाग कोयना अभयारण्यात समाविष्ट आहे। तापोळ याला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असे म्हणतात। वेन्ना लेक व प्रतापसिंह उद्यान। पाचगणी सह्याद्रीच्या माथ्यावर टेबल लँडप्रमाणे 5 टेकड्या आहेत। पाच गडांची भूमी व पाचगडी व पुढे पाचगणी असे नाव पडले। पाचगणीस आरोग्यधाम म्हणतात। येथे देश विदेशातून मुले मुली शिक्षणासाठी येतात। प्रतापगड 1657 मोरपंत पिंगळे यांनी हा किल्ला बांधला। 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजलखानाची भेट घेतली व या भेटीतच अफजलखानाचा वध झाला। या गडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे। मकरंदगड वासोटा व प्रतापगड यांना जोडणारा किल्ला शिवरायांनी 1656 सुमारास बांधला। या गडावर एका बाजूनी महाबळेश्वर व दुसऱ्या बाजूनी कोकण दिसतो। येथे मल्लिकापूर शिवमंदिर आहे। केंजळगड हा किल्ला 12व्या शतकात राजा भोज यांनी बांधला। चार वाई यातील महत्त्वाचे घटक ढोला गणपती मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, जायरेश्वर मंदिर, धोम, भुईज, काळूबाई मंदिर, मांडरदेव, मेलवली, रेशीम केंद्र, पांडवगड, वैराटगड, कमळगड,
ढोला गणपती मंदिर 1762 साली पेशवांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी हे मंदिर बांधले. काशी विश्वेश्वर मंदिर, शंकराचे मंदिर, रायरेश्वर मंदिर. रायरेश्वर मंदिरात शिवरायांनी आपल्या मावळ्यात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. धोम महादेव मंदिर आहे. भुईज भुगु ऋषींची समाधी आहे. काळूबाई मंदिर मांढरदेव. मेनवली पेशव्यांचे मुत्सद्दीन नाना फडणवीस यांचा गडीचा वाडा येथे आहे. यात मोठे घंटा आहे. वसई विजयानंतर चिमाजी आप्पा यांनी ही घंटा आणली होती. रेशीम केंद्र, येथे रेशीम धागा तयार केला जातो. पांडवगड, पन्हाळ्याचा शिलाहार. राजा भोज यांनी हा किल्ला 12व्या शतकात बांधला. वैराटगड, पन्हाळ्याचे शिलाहार राजांनी हा बांधला. कमळगड, नवरा व नवरीचा डोंगर असे म्हणतात. 5. खंडाळा. नायगाव हे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे. आज त्याचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखले जाते. वीर धरण, नीरा नदीवर वीर या गावाजवळ हे धरण बांधले आहेत. याला जलाशयास शिवरायाचे शूर सैनानी यसाजी कंक यांचे नाव देण्यात आले. 6. फलटण. या तालुक्यात श्रीराम मंदिर, जबरेश्वर मंदिर, संतोषगड, सीतामाईंचा डोंगर. 2. श्रीराम मंदिर फलटण हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम आहे. 3. जबरेश्वर मंदिर. 4. संतोष. शिवरायांनी बांधलेला हा किल्ला संतोषगड आणि ताटगड आहे. ई. सीतामाईंचा डोंगर. सीतामाई लवकुश व वाल्मिकीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा येथे आढळतात. मानगंगा व बाणगंगा नद्यांचा उगम येथे होतो. एकट्या सीतेचे मंदिर आहे. 7. दहीवडी मान. यातील महत्त्वाची ठिकाणे गोंदवले, म्हसवड, शिखर शिंगणापूर, समर्थ रामदास स्वामी यांच्या मारुती. गोंदवले नामस्मरण व अन्नदानाचा महिमा सांगणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जन्म व समाधीस्थान आहे. म्हसवड सातारा पंढरपूर मार्गावर वसलेले आहे. सिद्धेश्वर जोगेश्वर मंदिर येथे आहे. शिखर शिंगणापूर मंदिरात शिवपार्वती यांची लिंगी आहे. चैत्र शुद्ध पंचमीस येथे मोठा उत्सव असतो. ई. समर्थ रामदास स्वामी यांची मारुतीची मंदिरे. शिखर शिंगणापूर मंदिरात शिवपार्वती यांची लिंगी आहे. चैत्र शुद्ध पंचमीस येथे मोठा उत्सव असतो. समर्थ रामदास स्वामी यांच्या मारुतीची मंदिरे. शहापूरचा मारुती या सुन्याचा मारुती असे म्हणतात. महारुद्र मारुती मसूर. मसुरीच्या ब्रह्मपुरी भागात दास मारुती. चाफळ खडीचा मारुती. शिगनवाडी यास बाल मारुती असे म्हणतात. मठातील मारुती उंबरज. माजलगावचा मारुती माजलगाव. प्रताप मारुती चाफळ यास भीम मारुती वीर मारुती असे म्हणतात. 8. वडूज खटाव. या तालुक्यातील महत्त्वाची ठिकाणे औंध औंध वस्त्र वस्तुसंग्रहालय, यमाई मंदिर, पुसेगाव, मायणी, कुरोली, सिद्धेश्वर. औंध यमाई देवी मंदिर, औंध वस्तुसंग्रहालय. हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी बांधले. यमाई मंदिर पुसेगाव हे ठिकाण येरळा नदीकाठी आहे. सेवगिरी महाराजांची समाधी आहे. पुसे सावळी येथे संत ज्ञानेश्वर मंदिर आहे. पांडुरंग आयाचित यांनी आळंदीकडून 2 अजान वृक्ष व मूर्ती प्राप्त झाली. मायणी 100 वर्ष जुना तलाव आहे. परदेशी पक्षी येथे येतात. इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य आहे. कुरोली सिद्धेश्वर येरळा नदीकाठी सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शिवस्थानापैकी शिवनाद निघणारे हे एकमेव मंदिर आहे. यापुढील तालुके व त्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.